हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज नारळाच्या शेंडीचे आपण आठ उपयोग बघायचे आहेत तर ती नारळाची शेंडी फेकून न देता त्याचे आपल्या घरात किचनमध्ये व इतर भरपूर उपयोग काय काय होतात ते बघायचे आहेत नारळाच्या शेंडी अशा काढून व्यवस्थित सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यातला जो कचरा निघतो तो पण उपयोगी येतो तो, तो, तो आपण आता पुढे बघूया काय काय उपयोग तर पहिला उपयोग आपण खास कुकिंगसाठी बघायचा आहे तर पहिल्या उपयोगात आपण काय करायचं नारळाची शेंडी घ्यायची तेलात बुडवायची आणि डोसे किंवा घावण घालता घालताना तव्याला आपल्याला लावायला उपयोगी पडते इतर वेळेस पण कुकिंगमध्ये जर आपल्याला कुठे तेल वगैरे असं लावायचा असेल तर त्याचा ब्रश म्हणून आपण नारळाच्या शेंडीचा उपयोग छानपैकी करू शकतो पहा आता मी तव्याला लावून छानपैकी घावन घातलेला आहे तर अशा प्रकारे अजून आपण बरेच उपयोग किचनमध्ये नारळाच्या शेंडीचे करू शकतो बघा छानपैकी तेल पण पसरलेलं आहे घावन पण झालेला आहे असं आपण प्रत्येक वेळी करू शकतो तर आता पुढचा उपयोग आपण असा पाहायचा आहे का साफसफाईसाठी पण काय उपयोग आपण करू शकतो तर आपण नारळाची शेंडी घ्यायची आहे थो थोडीशी लांब असेल तर चांगली ती घ्यायची एक काठी घ्यायची आहे त्याला आपण ही नारळाची शेंडी अशी शें बांधायची आहे तुम्ही दोरा घ्या किंवा तुम्ही पी व्ही सी पाईप घ्या किंवा काठी घ्या आणि दोरा घ्या धागा घ्या काही घ्या आणि त्याने ते अगदी व्यवस्थित घट्ट बांधून ठेवा एखाद्या सुद्धा तुम्ही हे बांधू शकता जेणेकरून अगदी गच्च राहील आणि मग आपण काय करायचं आहे आपली स्लायडिंग विंडो आहे त्या ते, त्याचे जे ट्रॅक असतात त्याच्यात खूप धूळ साठलेली असते मध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केला त्याच्यात मी ही धूळ काढताना ब्रशचा वापर दाखवलेला आहे तर ब्रशऐवजी तुम्ही अशी नारळाची शेंडी ब्रश म्हणूनसुद्धा वापर करू शकतात किंवा इतर काय कुठे कचरा असेल फटींमध्ये गॅपमध्ये तो पण आपण सहज या नारळाच्या शेंडीने काढू शकतो आता दुसरा तिसरा उपयोग असा आहे का या नारळाच्या लांब लचक ज्या शेंड्या असतात त्या घ्यायच्यात थोड्याशा पिंजून घ्यायच्यात म्हणजे त्याच्यातला कचरा निघून जातो आणि आपण धाग्याने आधी बांधून घ्यायचं आहे नंतर एखाद कपडा जुनं कापड घ्यायचं त्याच्याशी लांब लांब दोऱ्या घ्यायच्या काढून आणि ते गट घट्ट असं गच्च बांधून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सुटणार नाही मी एका पी व्ही सी पाईपला हे लावलेलं आहे तुम्ही एखाद्या काठीला लावूनसुद्धा हे करू शकता तर आता आपलं जळमट काढायला हा झाडू तयार झालेला आहे छानपैकी जळमट ह्याची निघतात विकतचा झाडू आणायची काहीच गरज नाही अगदी मस्तपैकी आपण याने साफसफाई करू शकतो सहज निघतात नारळाची शेंडी फेकून ने न देता आपल्याला एक छानपैकी असा उपयोग आपण घर स्वच्छ करायला करू शकतो त्याच्या पुढचा उपयोग असा आहे की नारळाची शेंडी अशी पिंजून घ्यायची पूर्वीचे लोक बघा पूर्वीच्या बायका वगैरे अशी नारळाची शेंडी भांडी घासायला उपयोगात आणायच्या तर अशी बा नारळाची शेंडी आपण घेऊन त्याच्यावर लिक्विड डिशवॉशर टाकल्यावर अशी छानपैकी भांडी घासून पण होतात अगदी चकचकीत निघतात आणि काचेची भांडी खरंच स्क्रॅच न पडता अगदी छान निघतात स्टीलची भांडी छान निघतात लोखंडी भांडी तुम्ही कशालाही सॉफ्ट स्क्रबर म्हणून या नारळाच्या शेंडीचा सहज उपयोग करून घेऊ शकता अगदी भांडी चकचकीत निघतात आता मी तुम्हाला धुवूनसुद्धा दाखवते आहे इतकी स्वच्छ निघालेली आहेत ही भांडी पहा किती स्वच्छ अगदी छान निघालेली आहेत तर आपण आता नारळाचे शेंडे तर स्क्रबर म्हणून पण उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे आता हा आपल्याला स्वच्छतेसाठी उपाय झाला आता पुढचा उपयोग आपण गार्डनिंगसाठी बघूया तो कसा काय करायचा तर इकडे आपल्याला उन्हाळ्यात खूप वेळा असं होतं का कुंडीतली माती अगदी सुकून जाते उष्णतेमुळे उन्हामुळे मग आपण काय करायचं नारळाची शेंडी अशी पसरवून ठेवायची आणि त्याच्यावर आपण पाणी टाकायचं अशी मी व्यवस्थित पसरवून ठेवलेली आहे माती सगळी लपवून ठेवायची आहे जेणेकरून ती ड्राय होणार नाही आणि मग वरून पाणी टाकायचं कित्येक दिवस मग ती माती ओली राहते चांगली राहते तर हा उन्हाळ्यात हॅक करायला काहीच हरकत नाही तसंच दुसरा एक गार्डनिंगसाठी आपण हॅक असा करायचा आहे का कोकोपीट आपण नेहमी बाजारातून विकत आणतो तर ते विकत आण न आणता आपण हे नारळाच्या शेंड्या ज्या जमवलेल्या असतात त्याच्यापासूनच सहज करू शकतो अशा पिंजून पिंजून घ्यायच्या आहेत नारळाच्या शेंड्या बघा जे काय खाली पडतं कोको को ते कोकोपीटच आहे तर आपण अजून कोकोपीट या कमी ज्या शेंड्या त्यांच्यापासून जास्तीत जास्त कसं मिळवायचं तर ते कातरीने कापून घ्यायच्या आहेत या प्रकारे मी सगळं कापून घेतलेल्या आहेत आणि त्या मिक्सरच्या भांड्यातून काढायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यातून काढल्यानंतर बघा असं वरती सुका हा चौथा असतो तो काढायचा आणि बाकीचं सगळं घ्यायचं आणि चाळून चा, घ्यायचं चा, म्हणजे आपल्याला अगदी बारीक कोकोपीठ मिळेल तर अशा प्र प्रकारे काय करायचं परत तो वरचा चौथा आहे तो घ्यायचा आणि परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचा असं दोन वेळा किंवा तीन वेळा करा तुम्ही अगदी तुम्हाला बारीक कोकोपीठ मिळेल तर अशा प्रकारे हे आपण चाळून घेतलेले आता वरचा चौथा आहे तो फेकायचा नाही तो पण काय यूज करायचा तो मी दाखवते तर आता हे कोकोपीट आपल्याला आप जर आ, स्टोर करून ठेवायचं असेल तर त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्या अशा वड्या वगैरे बनवून आपण स्टोअर करू शकतो पहा मी दाखवते अगदी थोडंसं थोडंसं पाणी घेऊन असं एकत्र करायचं आणि हाताने दाब देऊन अशी कोकोपीटची वडी बनवायची जेव्हा आपल्याला झाडं लावायची असतील प्लांट्स लावायचे असतील रोपं लावायचे असतील तेव्हा थोडं थोडं घ्यायचं आणि हा चौथा आहे तो असा कुंडीच्या वरून टाकून ठेवायचा आहे जेणेकरून एक छान खतसुद्धा मिळतं आपल्या झाडाच्या वाढीसाठी हे खूप चांगलं असतं तर कोकोपीट जे मी प्रिझर्व करून किंवा साठवून ठेवलं त्याच्यातला थोडासा तुकडा एका एका कुंडीला बस होतो तर मी माती वगैरे टाकलेली आहे आणि त्याच्यात हे मिसळलेलं आहे तुम्ही थोडंसं कंपोस्ट थोडंसं कोकोपीट घेऊन असे प्लांट्स लावू शकतात आपल्या बाल्कनीची शोभा वाढवू शकतात तर आता बघा किती छानपैकी दिसतं आहे असं करू शकता त्याच्या पुढचा उपयोग असा आहे का पावसाळा जवळ येतोय मग माशा मच्छर वगैरे यांना पळवण्यासाठी काय करायचं तर आपण असं एखाद्या भांड्यात लोखंडी भांडं किंवा कुठलंही भांडं घ्या त्याच्यात थोडासा कापूर टाका थोडंसं गाईचं तूप टाका तर हे आपल्या घराला पण सुद्धा चांगलं आहे आणि व्यवस्थित जळल्यावर ह्याचा जो धूर येतो त्याने घरातला जो पावसाळ्यात असा कुबट वास येतो तो या धुराने निघून जातो माशा मच्छर वगैरे सगळं निघून जातं आणि आपल्याला फायदाच होतो छान अगदी घरात वास टिकून राहतो त्याच्यानंतर याची जी राख आहे ती राख फेकायची नाही तर त्याचा पण खूप चांगला उपयोग आपल्याला होतो तर ही राख घ्यायची आहे त्याच्यातली काढून आणि चांगली गाळून किंवा चाळून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला अगदी बारीक काळी पूड पूड मिळेल तर अशा प्रकारे मी चांगली गाळून आणि चाळून घेते आहे त्याचा आता आपण उपयोग काय करायचा तो बघूया अशा प्रकारे ही राख झालेली आहे तर आता मी एका लोखंडाच्या भांड्यात मेहंदी घेतलेली आहे ही तीस ग्रॅम मेहंदी आहे केसांना लावायची अगदी प्युअर मेहंदी आहे त्याच्यात काहीच नाही आहे कलर वगैरे जी आपली नॅचरल असते ती त्याच्यात मी जवळजवळ हे दोन चमचे झालेली आहे ही पूड नारळाच्या शेंडीची जाळून तर ती घेतलेली आहे राख दोन चमचे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे दोन चमचे आवळा पावडर घ्यायची आहे जी तुम्हाला मेडिकल स्टोअर किंवा जनरल स्टोअरमध्ये मिळेल तर ती आवळा पावडर टाकायची आहे त्याच्यात ती मिक्स व्यवस्थित करून घ्यायची आहे एक चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे त्याने सुद्धा छान केसांना कलर येतो आणि हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे थोडंसं आपण कंडिशनिंगसाठी काय करायचं आहे लिंबाचा रस टाकायचा आहे तर मी अर्ध लिंबू घेतलेलं आहे आणि ते पिळून त्याचा रस त्याच्यात ॲड केलेला आहे आणि आता सगळं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे शक्यतो लोखंडाचंच भांडं वापरा छान कलर येतो आणि आपण हे रात्रभर भिजवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी केसांना लावायचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा